धारूर तालुक्यातील भोगलवाडी ग्रामपंचायतीमध्ये सरपंच आणि इतर सदस्यांकडून भ्रष्टाचार होतोय असा ग्रामस्थांनी आरोप केलेला आहे. 14व्या वित्त आयोगामध्ये विकास कामांसाठी 40.5 लाखांचा निधी सरकारकडून उपलब्ध झालेला होता, मात्र कुठलंही काम न करता त्यातील 37,47,000 गायब झाल्याचं निष्पन्न झालंय आणि त्यामुळे या भ्रष्ट अधिकाऱ्यांवरती कारवाईची मागणी ग्रामस्थांकडून होती आहे. कारवाई न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी केलाय. तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असणारी भोगलवाडी ग्रामपंचायत आणि या तालुक्यातील ग्रामपंचायतीमध्ये शासनाच्या ग्रामविकास माध्यमातून 40 ते 45 लाख रुपये निधी आलेला आहे आणि 14वा वित्त आयोग हा भोगलवाडीतील सरपंच ग्रामसेवक यांनी मोठ्या प्रमाणात हा भ्रष्टाचार केला आहे. तरी आमचा गाववाल्यांचा सर्वांचा असा आरोप आहे की आलेला हा 14वा वित्त आयोगाचा निधी याचा ताबडतोब शासन प्रशासनाच्या माध्यमातून उघडकीस यावा आणि संबंधित लोकांवर शासनाच्या माध्यमातून गुन्हे दाखल करावेत, नसता आम्ही भोगलवाडीतील सर्व ग्रामस्थ मिळून आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाही.